माझ्या प्रिय बालमित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्ही स्कूलमध्ये. मित्रांनो, गणित म्हटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? गणितीय अंक, जे तुम्ही ऑलरेडी लर्न केलेले आहात, ऑलरेडी शिकलेले आहात. आता कोणकोणते आहेत त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? डिजिट्स बोलतो, ठीक आहे. आता एकूण डिजिट्स किती आहेत आपल्याकडे? एकूण डिजिट आहेत 10. कोणकोणते सांगा बरं? 1, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि पुढे आहे का 10? नाही, हा डिजिट नाही आहे. आपण काय इथे ॲड करतो? टोटल 10 कसे काय? 0 पासून 0 सुद्धा हा डिजिट आहे. सो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे टोटल झाले माझे 10 डिजिट. ह्या 10 डिजिटपासूनच सर्व काही खेळ तयार होतो. मित्रांनो, गणितामध्ये ह्या 10 डिजिटशिवाय दुसरा कोणता नंबर आपल्याला दिसत नाही किंवा पाहायला मिळत नाही. याच्यापासूनच सर्व नंबर तयार होतात. एवढेच फक्त हे 10 जण आहेत ना, आपल्या डोक्याला शॉक देतात, त्रास देतात, आहे की नाही? हेच ते 10 नंबर बघून घ्या. आता मित्रांनो, आपण आज कन्सेप्ट लर्न करणार आहोत प्लेस व्हॅल्यूचे. आपण ऑलरेडी, तुम्ही प्लेस व्हॅल्यू काय असते ते पाहिलेलं आहेत. आपण आज जे आहे हे आपल्या मॅथ स्टिक्सपासून लर्न करणार आहोत. गंमत जम्मत करायची ना? चला आता नेमकं काय करायचं आहे बघूया. आता तुम्हाला डिजिट समजले ना? डिजिट कोणकोणते आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9 हे आहेत माझे 9 डिजिट. आता मी ह्यांना काय करतो, एक जागा देतो. आता मी ट्रेननी चाललो आहे. हां, आता मी ट्रेननी चाललो आहे. माझ्याकडे फक्त एकच सीट आहे, ओके. आता एका सीटवरती एकच जण बसू शकतो, ऑब्व्हियसली. का दोन जण बसवायचे? नाही ना, हा एका सीटवरती एकच जण बसवायचा. तुम्ही म्हणा आम्ही जरा दाटीवाटीने बसतो, नाही, एका सीटवरती एकच जण बसेल. सो आता इथे मी एक सीट तयार करतो, ओके. आपण म्हणूया ही आपली स्क्वेरिकल शेपमध्ये एक सीट आहे, ओके. आणि मी ह्या सीटला नाव दिलं युनिट. सीटला नाव काय दिलं मी? ह्या युनिट. ही माझी सीट आहे युनिटची. म्हणजेच काय? सिंगल डिजिट. युनिट म्हणजेच एक. एक डिजिटची ही माझी सीट आहे, ओके. आता एक डिजिटचे नंबर कोणकोणते झाले? जेवढे आपण आत्तापर्यंत मांडले ते सर्व, ठीक आहे. जसं की आता शून्य बसेल का इथे? येस, बसेल. चला, आता शून्य मी इथे लिहिला म्हणजे हा एक डिजिटचा आहे, ओके. आता शून्य म्हणजे कोणती स्टिक आहे का? नाही, ऑब्व्हियसली नाही. आता मी काय केलं? एक स्टिक घेतली, ओके. सो आता एक स्टिक म्हणजे किती झाला नंबर याचा? 1. आणि याच्यामध्ये तो डिजिट कितीचा आहे? सिंगलच डिजिट आहे 1 म्हणजे. सो इथे हा पण बसू शकतो. बघू आता आपण कोणकोण बसू शकतो या ठिकाणी. हां, आता इथे 1 बसू शकतो. येस, या ठिकाणी 1 बसू शकतो, ठीक आहे. आता मी अजून एक स्टिक घेतो या ठिकाणी, 2. 2 पण हा सिंगल डिजिट आहे म्हणजे या ठिकाणी 2 पण बसू शकतो. येस, आता आपण ह्या सर्वांना बसवायचं आहे जागेवरती. कोणकोण बसू शकतो, कोणकोण नाही ते आपण बघूया. आता 2 बसला ह्या ठिकाणी. आता पुढे 3 बघू बरं बसतो का? 3 सुद्धा सिंगल डिजिट आहे. सो मी इथे 3 ला सुद्धा लिहील, ओके. सो 3. त्याचप्रमाणे 4 पण बसू शकतो. सो 4 आला. 4 नंतर अजून काय बसू शकतो? पुढचा नंबर कोणता? 4 नंबर अजून एक ॲड केला तर 5 होतो. सो 5 सुद्धा इथं बसू शकतो, तो सुद्धा सिंगल डिजिट आहे, ठीक आहे. आता मी अजून एक स्टिक्स इथे ॲड केली आणि किती झाले? हे झाले 6, ओके. सो इथे आले माझे 6. 6 सुद्धा काय आहे? सिंगल डिजिट नंबर आहे, ओके. सिंगल डिजिट नंबर समजले ना तुम्हाला काय असतं? सिंगल डिजिट म्हणजे त्याची फक्त एकच तिथे, 6 हा एकच त्या जागेत बसतो आहे, म्हणजे तो हा सिंगल डिजिट झाला, ओके. आता पुढे 6 नंतर कोण आहे? 6 नंतर अजून एक ॲड केला मी, ते आला 7, ओके. आता 7 पुढे अजून एक आपण ॲड करूया. 7 नंतर या ठिकाणी होईल 8. सो मी या ठिकाणी लिहिला 8. हां, आता पुढे अजून एक आपण ॲड करूया, ठीक आहे. सो आता मी अजून एक ॲड केला, आता इथे झाला 9. येस, आता मला सांगा, जर मी ह्या ठिकाणी एक अजून एक ॲड केला तर नंबर काय तयार होतो आपला? 9 पुढे असतो 10. पण हा 10 जो आहे तो 2 डिजिटचा नंबर आहे. आता माझ्याकडे सीट आहे इथे फक्त एक, त्याचं नाव आहे युनिट प्लेस, ओके. ही सीट आहे माझी युनिट प्लेसची आणि इथे माझा 10 बसू शकत नाही. आता काय करायचं? सो मी गेलो माझ्या TCकडे, तिकीट चेकरकडे. त्याला म्हटलं मला अजून एक सीट दे. सो मला अजून एक सीट मिळाली, ओके. पण याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? ही सीट फक्त VIP लोकांसाठी आहे. ती आहे फक्त 10th प्लेसवाल्यांसाठी. ज्यांच्याकडे 10 व्हॅल्यू आहे त्यांनाच मी या ठिकाणी सीट देणार. 10 रुपये मला मोजावं लागणार. इथे तुम्ही एक एक डिजिट दिला पण इथे 10 जण मोजावं लागणार, ठीक आहे. सो ठीक आहे म्हटलं मी, चला आपल्याकडे अजून एक सीट मिळेल. त्याचं नाव काय आहे? त्या पण सीटला नाव दिलं 10th, ओके. 10th प्लेस,
ठीक आहे. सो आता मी काय करणार, अजून एक ह्या ठिकाणी ॲड केलं. आता ही काय झाली माझी, एक मोळी तयार झाली, हो की नाही. हा बंच तयार झाला, कितीचा बंच आहे हा, 10 बंच आहे. पण एकूण बंच किती आहे सांगा बरं. आता हा कितीचा बंच आहे, 10. मी काय ऑलरेडी बंच बनवून ठेवलेले आहेत 10-10, ठीक आहे. सो हा आहे माझा एक 10 बंच, ठीक आहे. दिसला तुम्हाला हा 10 बंच, येस. सो बंच किती आहे हा, एकच आहे, ओके. सो मी काय केलं, हा 9 आणि हा जो 10 होता ह्याचा एक बंच मी इकडे शिफ्ट केला, ओके. सो आता मला सांगा, युनिट प्लेसवरती कोण आहे का, नाही. म्हणजे इथे काय झालं, इथे झाला 0. आता इथे कोणीच नाही, म्हणजे कोणीच नाही बसलं, 0. आता ही मोळी माझी कुठे गेली, जे 10 झाले ते गेले पुढे, म्हणजे ह्या ठिकाणी आलं 10 एक बंच, ओके. ठीक आहे, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, मी अजून एक एक ॲड करत जातो. हां, आता मी काय केलं, अजून एक स्टिक आणली, अजून एक आला इथे. आता मला सांगा, एक कुठे बसेल, सिंगल आहे ना हा, हा बसेल युनिट प्लेसवरती. सो मला जागा मिळाली युनिट प्लेसवरती, सो मी इथे लिहिला 1. आता मला सांगा, ही व्हॅल्यू किती झाली, बघा बरं पटकनी सांगा. ही झाली माझी 11. हा 1 आणि हे 10, इथे किती, एका बंचमध्ये किती जण आहेत, 10 आणि 1 झाले 11. सो माझा नंबर तयार झाला 11. अशा पद्धतीने आपले नंबर्स तयार होतात. सो विद्यार्थी मित्रांनो, 10 प्लेसवरती आहे किती मोळी, एकच, पण त्याची व्हॅल्यू कितीची आहे, 10. इथे युनिट प्लेसवरती आहे किती जण, एकच, आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा किती आहे, युनिट, ओके, सिंगलच. सो त्यामुळे हा झाला माझा युनिट प्लेस आणि हा झाला 10th प्लेस, ओके. आता आपण थोडं हळूहळू पुढे जाऊया. आता 8 स्टिक्स ॲड केल्या म्हणजे किती झाले, इथे पुन्हा 9 झाले, ओके. सो मी म्हणजे ह्या ठिकाणी किती आले, 9. हा सुद्धा सिंगल डिजिटच आहे, सो मी इथे 9 लिहिलं. आता मी काय करणार, अजून एक जण आला ह्यांच्यामध्ये, सो अजून एक आला. आता इथे 10 तर बसू शकत नाही, ओके. ह्यांची पण पुन्हा काय झाली, अजून एक मोळी तयार झाली, ओके. ही काय झाली, एक मोळी तयार झाली. आता मी काय करेल, हा सेट तपना, हा इथे बसतो का, नाही, हा जाणार कुठे, पुढच्या घरी. सो माझ्याकडे अजून आला हा बंच, करेक्ट. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे काय राहिले, युनिट प्लेसवरती पुन्हा कोणी नाही, सो इथे मी लिहिणार 0. आणि हा बंच कुठे झाला, हा गेला इकडे, समजलं. आता इथे किती बंच झाले आहेत, किती इथे झाले, 2 बंच. पण यांची व्हॅल्यू किती झाली, इथे झाली व्हॅल्यू टोटल 20, कारण इथे होते किती, हे 10 आणि हे 10, हे झाले 20. माझा नंबर किती झाला, हा झाला 20, समजलं तुम्हाला, लक्षात आलं, करेक्ट. आता आपण काय करूया, हळूहळू अजून वाढवत जाऊया, ठीक आहे. आता माझ्याकडे अजून बंच तयार आहेत. आता मी अजून एक इथे ॲड केला, आता इथे झाला 3, ओके. सो मी इथे लिहिणार 3. अजून मी एक ॲड केला, आता इथे झाले 4, ओके. सो या ठिकाणी आले 4. आता मी अजून एक ॲड करतो, ठीक आहे. सो अजून एक मी ॲड केला, आता झाले 5. इथे किती आहे, इथे कोणीच नाही, इथे 0 आहे. हां, इथे आपण अजून कोणाला ॲड केलं नाही आहे. आता मी काय केलं, अजून एक इथे ॲड केला, हे झाले 6. सो इथे किती आले, 6, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, इकडचा एक जर मी इकडे आणला, इथे एक टाकला, तर इथे किती होईल, इथे होतील 61. असा माझा 61 नंबर तयार होतो. म्हणजेच काय, 10th प्लेसवरती आहेत किती, या ठिकाणी 6 बंच आहेत, पण ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे त्यांची, 60 व्हॅल्यू आहे, 60 व्हॅल्यू, आणि इथे किती, 1 आहे. हा माझा 61 नंबर झाला. म्हणजेच काय, मी 61 असं लिहू शकतो का, 61 मी 60+1 असंसुद्धा लिहू शकतो, येस. म्हणजे 10th डिजिट, जी 10th प्लेस आहे त्याच्यावरती 6 होता, सो 6 आणि 10 म्हणजे हे किती झालं, 60, ओके. 10-10 एक बंच, सो इथे आले 60 आणि हा आहे 1. असा माझा 61 नंबर तयार होतो. मी ह्याला काय केलं, थोडंसं इझी फॉर्मॅटमध्ये लिहिलं, करेक्ट. सो आता आपण काय करूया, पुन्हा इथला हा मी इकडे त्याला परत घरी पाठवतो आणि इथे आले 0. आपण इथे 0 लिहूया. आता मी काय केलं, अजून 10-10 बंच ॲड करत जातो, ओके. सो मी अजून एक ॲड केला इथे, इथे झाले टोटल 7, ओके. अजून एक मी ॲड केला, इथे झाले 8, येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. मी अजून एक ॲड करतो, आता इथे झाले 9, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, जर मी अजून एक इथे ॲड केला तर काय होईल, इथे इथे आता 10 होतील, पण जागा तर इथे एकाचीच आहे, ओके, नाही. सो आता मी परत गेलो माझ्या TCकडे, त्याला म्हटलं, बाबा अजून मला एक जागा वाढून दे. सो आता काय म्हटला तो, ठीक आहे, मी तुम्हाला जागा वाढून देतो, पण आता ह्यावेळेस तुम्हाला 100 रुपीज द्यावे लागतील, ओके. ठीक आहे म्हटलं मी, ओके. सो मला त्याने अजून एक जागा इथे तयार दिली, त्याचं नाव आहे सगळ्यात मोठा हा 100s, ओके, 100th प्लेस,
याचं नाव आहे 100th place, हा आहे 10th place, हा आहे युनिट प्लेस. ओके, मी आता काय केलं याच्यामध्ये अजून एक ॲड केली, म्हणजे हा झाला किती 10 चा 1 बन झाला. ओके, आता हे बनचं जे 10 चा 1 बन त्यांचा टोटल मिळून 10 चा 1 पुन्हा बन झाला, म्हणजे हा एवढा मोठा जम्बो बंच तयार झाला. ओके नाही, येस जम्बो बंच तयार झाला. आता मित्रांनो सांगा मला याची व्हॅल्यू किती आहे, ह्याची व्हॅल्यू आहे 100. ओके, ह्याची व्हॅल्यू आहे टोटल ह्याची 100. सो मी आता काय करेल, ह्याला पूर्ण बंचला अजून एक मोळी तयार होईल 100 ची, आणि याला करेल मी इकडे शिफ्ट पुढच्या घरी. सो आता इथे हा बंच कितीचा आहे टोटल, हा आहे 100 चा, पण किती बंच आहे हा, एकच सिंगल बंच आहे. सो काय होईल, इथे इथे राहिले 0 आणि इथे आला 1. करेक्ट, आता ही 1 काय आहे आता मला सांगा, इथे 1 आहे ना, येस, पण याची व्हॅल्यू किती झाली 100. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो नंबर बघा कसे तयार होतात. आता मी काय करतो, अजून एक मोळी आहे माझी 10 ची. ओके, सो 10 ची आता कुठे जाऊन बसेल, ही 10 ची मोळी ही बसेल इथे. ओके, कारण हा 10th place आहे, 10 ची मोळी ते बसणार. सो आता इथे 1 स्टिक आहे, सो मी अजून काय करतो, अजून एक घेतो. हा आता ह्या 2 स्टिक माझ्या कुठे बसतील, या ठिकाणी इथे. सांगा बरं कोणता नंबर तयार झाला, येस ही आहे 10 चा 100 चा 1. इथे 10 चा सुद्धा 1 तयार होईल, सो मी इथे 1 लिहिला आणि इथे हा 2 माझा नंबर तयार झाला 1 1 2, म्हणजेच 112. बघा बरं 112 आपण कसं लिहू शकतो, 112 मी 100 + 10 + 2 या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहू शकतो, 100 + 10 + 2. ओके, सो 100th place वरती ते आहे 1, 10th place वरती आहे 1 आणि युनिट प्लेसवरती आहे 2. येस, असा माझा 112 नंबर तयार झाला. समजलं तुम्हाला? आता आपण अशीच कन्सेप्ट वापरून कॅरीची जी कन्सेप्ट आहे, म्हणजे कॅरी कसं करायचं ॲडिशन करताना, ते आपण पाहणार आहोत, जे तुम्हाला अडचण असल्याच्या प्रश्नामध्ये. ओके, तो प्रश्न आपण सोडवूया पण पार्ट 2 च्या स्टार्टिंगला. ठीक आहे.